नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा वेट लॉस टिप्स वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामासोबतच तुमच्या आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही खाण्यापिण्याची काळजी घेतली तर लवकरच तुमचं शरीर फिट राहील वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता जेवणात मधाचा समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते मधामुळे तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील लसूण ताक किंवा दुधात मध मिसळून प्यायल्यानेही पोटाची चरबी कमी होते आज आम्ही तुम्हाला मधाच्या वापराच्या पाच पद्धती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मध एक लिंबू आणि मध वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबू पाणी सर्वात प्रभावी आहे यासाठी कोमट पाण्यात मध आणि त्यात अर्धा लिंबू मिसळलेलं पाणी प्या सकाळी हे पाणी प्यायल्याने लवकर परिणाम दिसून येतो बरेच लोक फक्त मध आणि गरम पाणी पितात त्यामुळे चरबी झपाट्याने कमी होते दोन लसूण आणि मध लसूण खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला सकाळी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या खायच्या असतील तर त्याआधी त्याची पेस्ट बनवा त्यामध्ये दोन चमचे मध मिसळून कोमट पाण्याने प्या यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो तसंच वजनही कमी होतं तीन दूध आणि मध जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर दुधात साखरेऐवजी मध वापरा लक्षात ठेवा की फक्त उकळलेल्या दुधात मध घाला दुधात एक ते दोन चमचे मध मिसळून तुम्ही पिऊ शकता यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल चार ब्राऊन ब्रेड आणि मध जर तुम्हाला लवकर भूक लागत असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड आणि मध खाऊ शकता यामुळे तुमचं पोटही भरलं जाईल आणि कॅलरीजही कमी प्रमाणात शरीरात जातील तुम्ही हे नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता पाच ताक आणि मध काही लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी ताक पितात ताकात मध घालून प्यायल्यास तुमची चयापचय क्रिया सुधारते एक ग्लास ताकामध्ये तुम्ही दोन चमचे मध टाकू शकता